कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. माझा असा अंदाज आहे की कदाचित दापोली मतदारसंघामधून उबाडाचे उमेदवार हे बदलले जाऊ शकतात. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अजूनपर्यंत एबी फॉर्म दिला गेलेला नाही, त्यांनी फक्तच फॉर्म भरलेला आहे, अजूनपर्यंत त्यांचा एबी फॉर्म हा सबमिट झाला नाही. माझी वैयक्तिक माहिती आहे आणि म्हणून कदाचित उबाडाचा उमेदवार हा दापोली मतदारसंघामध्ये बदलला जाऊ शकतो. विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम हे मतदारांमध्ये संजय कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये एबी फॉर्म मिळाला नाही आणि म्हणून त्याच्याबाबतचा ते स्वतः गैरसमज पसरवत आहेत. विशेषतः मला संपूर्ण शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये पहिली उमेदवारी मला जाहीर झाली, माझा एबी फॉर्म 3-4 दिवस अगोदर आहे. मी मला ते भरते उमेदवारीचा अर्जाला एबी फॉर्म देण्याची वेळ अजून 29 तारीख आहे. इतर पक्षाचे त्याच्यामध्ये राजकीय पक्षाने बसपा असेल वंचित असेल त्यांचे अर्ज उद्यापर्यंत भरायचे. त्याच्या आधी ह्याला कसं काय त्याच्यामध्ये हे झालं की अर्ज उभाटाच्या याच्यामध्ये उमेदवारी अर्जाला याच्यामध्ये एबी फॉर्म नाही आणि मग याच्या मानसिक संतुलन बिघडलंय. हे लोकांच्या मध्ये मतदारांच्या मध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि म्हणून काही जरी केलं किती पैसा वाटला किती साड्या वाटल्या आणि काय त्याच्यामध्ये काय मोबदला दिला किती कार्यकर्ते फोडून लाखो रुपये वाटले कारण ह्याने खोके चोरलेले. ह्या चोर लोकांचा हिशेब त्यांचे दहशतवाद काढण्याचा हिशेब कोकणातली जनता करणार आहे आणि विशेषतः दापोली खेड मंडळकर मतदारसंघातल्या मतदार निर्णय घेतलाय. त्या माझ्या एबी फॉर्मची काळजी करू नका, उमेदवार मीच आहे, माझ्या पलीकडे दुसरा उमेदवार महाविकास आघाडी दिलेलाच नाही आणि मी अर्ज भरलेला आहे. माझ्याकडे 4 दिवस अगोदर एबी फॉर्म आहे आणि म्हणून तुमच्यासारखं असे कुणाच्यावरती आरोप करायचे ज्याचं खाल्लंय त्याच्यात ताटामध्ये घाण करणारी ही अवलात आमची नाही आणि म्हणून तुमचा हिशेब त्याच्यामध्ये होणार आहे. मी 40-50 हजार मताधिक्यानं दापोली खेड मंडळगड मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे आणि उद्याचा उमेदवार संजय कदम हा विधानसभेमध्ये प्रचंड मताने निवडून जाणार आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून रामदास कदम असतील योगेश कदम असतील हे सातत्यानं अशाच पद्धतीनं गैरसमज पसरवणारे हे दोन्ही बाबेटे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी कितीही गैरसमज पसरवला तरी जनता सुज्ञ काही केलं तरी यांना आता पराभव दिसायला नजरेसमोर दिसायला लागल्या कारण असे बेताल वक्तव्य करतात. या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि सुज्ञ मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो अशा कोणत्याही गोष्टीवरती रामदास कदम योगेश कदम अशा फालतू गोष्टीवर त्यांच्या लक्ष देऊ नये आणि बहुसंख्येनं मोठ्या संख्येनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पक्षाला मशालीला प्रचंड मताने विजय करा.